नमस्कार मंडळी, सौरभ निकम व्लॉग्स यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आतापर्यंत आपण जेवढ्या बऱ्यापैकी ब्रीड्स दाखवायचं काम केले, पण आज आपण पहिल्यांदाच आपल्या चॅनल थ्रू रॉटवाईलर ब्रीड हे दाखवणार आहोत। आणि महत्वाचं म्हणजे रॉटवाईलर बद्दल जे प्रश्न आहेत माणसांच्या मनात की ते अग्रेसिव्ह असतं, त्या गोष्टीवर सगळ्याच आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। आणि त्यांनी हा रॉटवाईलर कुठून घेतला, कुठल्या लाईनचं आहे, ही सगळी माहिती व्हिडिओ मार्फत दाखवणार आहोत। नमस्कार। नमस्कार। तुमचा परिचय? मी सिद्धार्थ दत्तात्रय वाघमारे, राहणार उंबरच। कधीपासून हा नादात कधीपासून आहे? मला लहानपणीपासून म्हणजे रॉटविलरचा डॉग आवडायचा, पण ते म्हणजे आता ऐकून होतो की ते अग्रेसिव्ह आहे, ते माणसांना म्हणजे असं पाळण्याच्या लायक नाही, असं म्हणजे त्याच्याबद्दल खूप असं ऐकून होतो की तो पाळण्याच्या लायकच नसतो, ते पाळून काही उपयोग नाही। जेव्हा पाळल्यानंतर कळालं की तसं काय नसतं, म्हणजे आपल्यावर सगळं डिपेंड राहतं की काय म्हणजे आपण कसं पाळायचं किंवा त्यापासून म्हणजे आपण कसा डॉग ही करायचा ते आपल्यावर सगळं डिपेंड असतं, अग्रेसिव्ह करायचं का काय करायचं। तर म्हणजे काय पाहून तुम्हाला आवड लागली? मी लहानपणी असताना म्हणजे क्लासला जायचो, त्या क्लासच्या इथे एक बंगला होता, त्या बंगल्यात म्हणजे एकसारखे दोनच डॉग असायचे। मग ते दिसताना म्हणजे एकदम असं ऍक्टिव्ह लय, म्हणजे असं त्या नजर गेली की असं एकदम असं ते ऍक्टिव्हच वाटायचे जास्त करून। तेव्हापासून मला म्हणजे रॉटविलर डॉग आवडत होता, पण योगायोग आलाच नाही, पण आता या एक दोन वर्षात म्हणजे तो पाळण्याचा योगायोग आला। तर आता रॉटवाईलर तुम्हाला माहित होतं का साईज बीज मोठी होती रॉटची कसं काय? साईज मोठी होती हे माहित होतं, पण असे किती त्याचा अंदाज काय लागत नाही कुठल्याच गोष्ट, ते आपल्या म्हणजे सगळं हे राहतं की त्या म्हणजे साईज किती होत्या ते आपल्याला स्टार्टिंगला काहीच कळत नाही। जसं जसं त्याचं एज वाढत जातं तसं त्याचे आपल्याला म्हणजे त्या साईजचा अंदाज येतो की अगोदर लहान असताना सगळे एकसारखेच दिसतात, म्हणजे जसं तो प्रोग्रेस जास्त होत जाईल तसं एज वाढत जसा तो जास्त प्रोग्रेस होत जातो, प्रोग्रेस होत गेल्यानंतर त्याची साईज वाढते, साईज वाढल्यानंतर मग त्याची ताकद पण जरा बऱ्यापैकी जास्त वाढत जाते। आपण कुठून घेतला होता हा? नांद्रे सांगली जिल्ह्यात एक नांद्रे व सगळे ते आमचे ते पाहुणे त्यांच्याकडून आणलेला होता आटाव। मग तेव्हा म्हणजे त्यांच्या फिमेल विमेल बघितली तुम्ही? फिमेल बघितली, फिमेल लाईन ची होती, चॅम्पियन लाईन ची फिमेल होती। त्यामुळेच का? हा, त्यामुळे घरात इंटरेक्शन होते का पहिल्यांदा रॉट आणला तेव्हा? हा, इंटरेक्शन म्हणजे ते दिसताना म्हणजे लहानपणी कुठलं पण डॉग असं ऍक्टिव्ह दिसतो, म्हणजे तेव्हा काय झालेलं की लहानपणी म्हणजे सगळी म्हणजे त्याला हित करायची, म्हणजे दिसताना ते ऍक्टिव्ह दिसायचं, त्यामुळे सगळी त्याला म्हणजे काय त्याबद्दल काय नाही, सगळे त्याच्याकडे अट्रॅक्टच व्हायचे जास्त करून। जसजसा तो मोठा व्हायला लागला त्याची हेड साईज बोन साईज म्हणजे साईज जशी वाढायला लागली तशी त्याच्यापासून जरा डिस्ट्रॅक्ट व्हायला लागली। तर लहानपणी त्याला डाईट प्लॅन कसं होता? डाईट प्लॅन लहानपणी त्याला म्हणजे पेडीगिरी असायची, त्याला दिवसातनं चार वेळा असायची आणि एक अंडा असायचा, म्हणजे दोन महिन्यापर्यंत त्याला तसं होतं। जसं महिने चेंज झालं तसं त्याला डाएट पण त्याचा चेंज आणि त्याचा आहार पण म्हणजे वाढवला गेला, तिथनं पडत साईज डेव्हलप होत गेली, साईज त्याची डेव्हलप म्हणजे ह्याच्या आहारानुसार डेव्हलप होत गेली त्याची साईज। आता आम्हाला रॉटवाईलर बद्दल जरा प्रॉपर इन्फॉर्मेशन देऊ शकाल का बाबा, कुठली ब्रीड आहे कुठली नाही, की तुमचा अभ्यास आहे बराच रॉटवाईलर मध्ये आम्हाला माहिती आहे म्हणून विचारलं। रॉटविलर ही प्रॉपर ब्रीड आहे, ते जर्मनीच आहे। जर्मनीच एक रॉटवेल ही टाउन आहे, त्या टाउनच्या ह्याच्यानुसार त्याला रॉटविलर, त्या जर्मनीचं ब्रीड असल्यामुळे त्याला ते रॉटवेलच रॉटविलर हे नाव म्हणजे प्रॉपर म्हणजे त्या जर्मनीचं असल्यामुळे त्याला ते रॉटविलर नाव दिलं गेलेलं आहे। म्हणजे त्या रॉटविलर मध्ये पण दोन आहेत, दोन टाईप आहेत, एक अमेरिकन ब्रीड असते आणि एक हे असते जर्मन ब्रीड असते। जर्मन ब्रीड असते ती प्रॉपर हेड साईज त्याची बोन साईज म्हणजे जास्त म्हणजे ऍक्टिव्ह जास्त म्हणजे चांगली असते, आणि अमेरिकनची एवढ्याची प्रॉप असते पण जर्मन पेक्षा म्हणजे जास्त एवढी नसते। आणि मग ह्याचा म्हणजे जास्त करून रॉटविलरचा जास्त करून म्हणजे पाळायला सुरुवात कधी झाली, ते 1999 पासून जास्त करून ह्या रॉटविलर डिमांड चालू झाली। मग आता जे आता नवीन रॉटवाईलर कोण पाळणार असतील तर त्यांना काय सांगाल की बाबा माणसांच्या मनात आज चुकीचे गैरसमज आहेत रॉटवाईलर बद्दलची, त्याच्याबद्दल जरा काय सांगाल माणसांना? मग रॉटविलर ही म्हणजे असं म्हणजे माणसांच्या मनात काय गैरसमज आहे, पाहिला की रॉटविलर ही अग्रेसिव्ह जात असते, मग ती अग्रेसिव्ह जात असते, मग ती चावतो वगैरे असं जास्त करून म्हणजे असं माणसांच्या मनात गैरसमज आहेत। पण ते गैरसमज म्हणजे ते कसं राहतं, आपल्या पाळण्यावर डिपेंड सगळं राहतं। जर तुम्ही जर त्याला एक नाही असं मोकळी ठेवली माणसांची म्हणजे रहदारी जर ठेवलं किंवा माणसांच्या परिचयात जर सारखं ठेवलं किंवा प्राण्यांच्या परिचयात जर ठेवलं तर म्हणजे ते माणसाळून गेल्यानंतर मग ते जास्त करून एवढं असं अग्रेसिव्ह राहतच नाही। त्याला मोकळं ठेव तेवढं त्याला कुठलं पण कुत्रं असलं त्याला तेवढं मोकळं ठेवलं नाही तेवढं ते म्हणजे एकदम असं त्या ह्याच्यात ते मिसळून जात। आता हिथंच केलं का सगळी राहण्याची सोय? त्याची राहण्याची हिथंच सोय आहे, केज आहे हे गुरु चल। हा केज का? हा हा केज किती पैकी तिथं गेलाय? हा 10x15 आहे।
10x15 हा एवढा मोठा हा मग ती कसं राहते म्हणजे आता बार्क सगळी जण करतात ही केज म्हणजे बार्क करतात त्याला फिरता वगैरे जर जरा मोकळं असेल तेवढं त्याला पण बरं राहते आपल्याला त्यासाठी एवढं मोठं केलं हा त्यासाठी केलेलं हा कधी घेतला काय हा घेतला आता ह्यो दिवाळीत घेतलेला हा कुठल्या लाईनचा बघून घेतला होता लाईनचा नाही पण त्यातल्या त्यात म्हणजे त्याचा बऱ्यापैकी लाईन्स आहे चांगला हा का हा आता स्टडसाठी अवेलेबल आहे हो स्टडसाठी अवेलेबल आहे आणि त्याचा रिझल्ट पण तसं बऱ्यापैकी चांगला आहे सगळं हो आम्ही मागच्या तुमचा रिझल्ट बघितला होता एक नंबर पडली होती पप्पी फर्स्ट लिटर म्हणजे किती पडले जाव फर्स्ट ऍडमिट गेले जाव आठ लिटर पडलं त्यांचा डॉग स्टडसाठी अवेलेबल आहे त्यांचा नंबर आपण डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत चम 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 इथं खेळायचं कशी सोय असते इथं तुमचा दुसरा लॅबराडोर का हा हे दोघांसाठी म्हणजे इथं सगळी त्याच्यानंतर खेळण्याची सगळी जागा कंपाऊंड देण्यासाठी केली थांबवली आमचे मित्र पण आले तरी काय हे नाही ना म्हणजे हा म्हणजे ऍक्टिव्ह आहे पण असं कोणाला असं चाव वगैरे असं अंगाव बिंगाव जाणे असं कधीच कुणाचं झालेलं नाही आतापर्यंत आतापर्यंत कधीच झालेलं नाही ते खाण्यापिण्याचं तुम्ही किस्सा सांगितलं तू काय त्याला काय माहिती का म्हणजे पहिल्यापासून लहानपणापासून सवय आहे की त्याला आपण जसं आपण खातो तसं त्याला चारायला लागतं म्हणजे आपण जसं घास मोडून खातो तसं त्याला प्रत्येक घास त्याच्या तोंडात घालायला लागतो तवाच खातो का हा तवाच खातो आणि तो पण म्हणजे पप्पा आणि मी असल्याशिवाय खातो नाहीतर घरात जर कोण नसले पप्पा किंवा मी जर नसलो त्याला खायला घालायला तर तो संध्याकाळपर्यंत येत जोपर्यंत तो उपाशी राहतो असं कंटिन्युअस प्लेइंग मोड मध्ये असतो हो तर मित्रांनो आज आपल्याला सिद्धार्थ वाघमारे यांनी त्यांचा रॉटवाईलर दाखवला त्यासोबत त्यांनी परिपूर्ण माहिती दिली रॉटवाईलर ब्रीड कशी असते त्याचं संगोपन कसं केलं पाहिजे सगळी माहिती पोहोचवली त्याबद्दल मी सौरभ निकामच्या चॅनल तर्फे तुमचा आभार व्यक्त करतो तिथून पुढे देखील आपण अशाच व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यासोबत आपला इंस्टाग्राम रील अकाउंट देखील आहे सौरभ निकम ब्लॉग्स म्हणून तिची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि त्यासोबत सिद्धार्थ वाघमारे यांचा नंबर देखील आपण डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत अधिक माहितीसाठी त्यांचा संपर्क करू शकता धन्यवाद.